आजचा व्हिडिओ आहे माझा बॉस लोकांसाठी. तुम्हाला करोडपती बनायचं असतं म्हणून तुम्ही बिझनेस खोलता, तर एम्प्लॉय लोकांना ॲटलीस्ट सॅलरी जास्त देऊन लखपती तरी बनवत जावा. तुम्हाला नाही वाटत का की तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयनी दुआ द्यावी, आशीर्वाद द्यावे की आमचा बॉस खूप चांगला आहे, इतका चांगला की देव माणूस आहे. कारण बॉस झाल्यानंतर जे शिवे ऐकाव्या लागतात तुम्हाला तर माहीतच आहेत. हा बॉस असलाच आहे, मला सुट्टीच देत नाही, टायमिंगमध्ये सगळी कामं पाहिजेत त्याला. हां, सॅलरी वाढव म्हटलं की थोबाड वाकडं होतं त्याचं, असं तुम्हाला बोललेलं आवडेल का तुमच्या पाठीमागून? नाही ना, सॅलरी वाढवत जावा ना, काय करणार, खर्च खूप झाला आहे, बायकोवर भांडणं होतात, बायकोला बाहेर फिरायला घेऊन नाही गेलो की गर्लफ्रेंडवरती पैसे खर्च नाही केले की बिचारी आपली पोरं लय सर्व्हाइव्ह करतात. आणि एक गोष्ट, ओव्हर टाईम केल्यावर तर ओव्हर टाईमचे पैसे पण देत जावा ना, आणि नाही द्यायचेत पैसे तो ओव्हर टाईम करायला नका सांगत जाऊ ना. नाही तर मग तुमच्याच कंपनीमध्ये तुमचाच वायफाय वापरून ही लोक दुसरीकडे अप्लाय करतात. आणि एक कळकळीची विनंती आहे बॉस लोकांना, हा 50,000 एकाला सॅलरी देत जावा, 25-25 दोन आणत जाऊ नका. करोडपती होऊन नुसतं चालत नाही, थोडे कर्म पण चांगले करावे लागतात. बाहेर जाऊन दान करण्यापेक्षा एम्प्लॉय लोकच जे काम करतात त्यांनाच दानची फार गरज असते, त्यांनाच चांगला पगार देत जावा, चांगले आशीर्वाद घेत जावा, म्हणजे तुम्ही करोडपती व्हाल, आम्ही लखपती होऊ. आणि आयुष्याचं भलं करायचं असेल तर माझ्याकडून टिप्स घ्या. खरं